गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना आमदार निलंगेकर यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी तगरखेडा हलगरा सावरी बोरसुरी हालसी आदी गावांमध्ये सोयाबीन पिकावर गोगलगाईंचा प्रादुर्भाव होऊन शेकडो एकर पिकाचे नुकसान झाले आहे. याची पाहणी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सोमवारी थेट शेतात जाऊन केली. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी व हलगरा मंडळात यावर्षी उशिरा पाऊस झाल्याने उशिरा पेरण्या झाल्या. यानंतर सतत रिमझिम व संततधार पाऊस लागला. हा पाऊस अनेक दिवस चालल्याने यातच आर्द्रता वाढीव राहिल्याने गोगलगाईंचे प्रजनन वाढले, त्यामुळे सोयाबीन पिकावर याचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी पिकांची कोवळी पाने खाऊन टाकल्याने पिकांची वाढ खुंटली, तर सालच खाऊन टाकल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले. याची पाहणी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सोमवारी तगरखेडा हलगरा शेतशिवारात जाऊन करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्याच्यामुळे झाले आणि गोगलगाईमुळे सुरलं जे काय होतं गोगलगाईमुळे आपण त्याला. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, प्रशासन पंचनामे करत आहेत, सरकार निश्चितच मदत करेल असे आश्वासन आमदार निलंगेकर यांनी दिले. यावेळेस जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे, भाजपा तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे, सरपंच केवळाबाई सूर्यवंशी, उपसरपंच मदन बिरादार, माजी सरपंच वैजनाथ थप्पा वलांडे, औराद भाजपा शहराध्यक्ष राजा पाटील, शेतकरी तात्याराव डावरगावे, रमेश थेटे, लिंबराज थेटे, नागेंद्र पाटील, बबरुआन थेटे, सुधाकर शेडगार, ग्रामविकास अधिकारी गिरी, सुभाष डावरगावे आदी उपस्थित होते.